पुढील परिच्छेदात साने गुरुजी आपणास सांगतात की आता नवीन कोट शिवून श्यामच्या हातात आला होता। कोट बांधून घेऊन तो गावाला निघाला। त्याच्या मनात भावाला तो कोट दाखवण्याची उत्सुकता खूप वाढली होती। त्यामुळे चालताना त्याला वाटत होते पंख असते तर एकदम उडून क्षणार्धात घरी पोहोचलो असतो। या विचारांमुळे चालण्यामध्ये काही कष्ट किंवा होणारा त्रास त्याला जाणवतच नव्हता। त्याचे मन पूर्णपणे नवीन कोट पाहून भाऊ व आई यांना होणारा आनंद या सुखस्वप्नात दंग होते। तेवढ्यात नानेटी नावाचा एक हिरवा साप उड्या मारत त्याच्या पायाजवळून गेला आणि त्यामुळे तो सुखस्वप्नातून बाहेर आला व त्याला भीती देखील वाटली, म्हणून तो जपून चालू लागला। पिसईचा पर्ह्या काठोकाठ भरून वाहत होता। त्याच्या पाण्याला ओढही फार होती। आता काय करायचे असा प्रश्न त्याच्या समोर होता, पण न घाबरता आईचे स्मरण करून तो पाण्यात शिरला। आधारासाठी हातात एक काठी घेतली व काठीच्या आधारे तो एक एक पाऊल टाकत पुढे चालू लागला। एक वेळ अशी आली होती की तो पाण्यातून वाहून जाता जाता वाचला व कसाबसा बाहेर आला। तेव्हा साने गुरुजी म्हणतात, इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटायला जाणारा तो ओढा मला कसा बुडवील, कारण मी पण माझ्या भावास भेटायला जात होतो। त्या ओढ्या इतकाच उत्सुक होतो, धावपळ करीत होतो। त्या ओढ्याप्रमाणेच मीही हृदयात प्रेमपूर भरून घेऊन जात होतो। पुढे साने गुरुजी आपल्याला सांगतात, पावसाच्या पाण्यामुळे माती धुवून गेल्यामुळे रस्त्यातील खडी वर आली होती, दगड पायांना टोचत होते, परंतु घरी पोहोचण्याच्या ओढ होते। अंधार होण्यापूर्वी घरी पोहोचायचे होते, परंतु वाटेत अंधार पडला। विजांच्या चमचमाटाबरोबर त्यांचा कडकडाट सुरूच होता। पाण्याचा जोरात वाहण्याचा खळखळ आवाज येत होता। त्या पंचमहाभूतांच्या नाचातून म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांच्या भयावह स्वरूपाचा सामना करत श्याम चालला होता। एवढ्या भयंकर परिस्थितीतून तो एकदाचा ओलाचिंब असा घरी पोहोचला। आईला हाक मारली। हवेतील गारठ्यामुळे तो गारठला होता। वडील संध्याकाळची देवपूजा करीत होते, त्याचबरोबर आईने त्यांना शेकण्यासाठी निखारे दिले होते। आई अण्णा आला म्हणत धाकट्या भावाने दार उघडले। श्याम घरात जाताच आई वडिलांचे प्रश्न सुरू झाले, इतक्या पावसातून कशाला आलास? सोंडे घरच्या पऱ्याला पाणी नव्हते का? एक बाई सुद्धा पावसातून वाहून गेली असे वडिलांनी सांगितले। आईने आंघोळीसाठी गरम पाणी दिले। श्याम आंघोळीला गेला तोपर्यंत धाकट्या भावाने श्यामचे गाठोडे देखील सोडले। लहान मुलांच्या सवयीप्रमाणे आपल्या भावाने आपल्यासाठी खाऊ, खेळणे, चित्रांचे पुस्तक आणले आहे का हे तो पाहत होता, पण गरिबीमुळे त्यात काय असणार। परंतु भावाला त्यात कोट सापडला, नवीन कोट। साने गुरुजींच्या मते तो कोट नव्हता, तर ते माझे भावाप्रती असलेले प्रेम होते, आईची फळाला आलेली शिकवण होती। लहान भावाला उत्सुकता लागली होती की भावाने सांगावे की तो कोट तुलाच आणला आहे। तो वारंवार विचारू लागला। आईनेही त्याला विचारले, हा कोट कोणाचा? वडिलांनाही वाटले की गावातल्या मोरूजोशांकडे द्यायचा असेल हा कोट। श्यामने सांगितले की हा कोट मी पुरुषोत्तमासाठी शिवून आणला आहे। यावर आई वडिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले। ते श्यामला विचारू लागले, पैसे कुठून आणलेस? कर्ज काढलेस का? कोणाचे चोरले तर नाहीस ना? फीचे खर्च केले नाहीस ना? किंवा उधार तर शिवून घेतला नाहीस ना? यावर श्यामने सांगितले, जे पैसे खाऊसाठी दिले जात त्यातून हा कोट शिवला आहे। आईने पुरुषोत्तमाला समजावले होते, पुरुषोत्तम तुला बसतो का ते पहा। यावर पुरुषोत्तम खूप आनंदी होत कोटाला असलेला आतला खिसाही आईला दाखवू लागला। श्यामने सांग
हकीकत ऐकून आईला भरून आले. श्याम वयाने, पैशाने किंवा शिकून मोठा झाला नव्हता, तर मनाने तो खूपच मोठा झाला होता. याची प्रचिती श्यामच्या आईला आली. आईने श्यामला सांगितले, तुमच्या दोघांमधले बंधुप्रेम असेच राहू देत. वडिलांनीही श्यामच्या पाठीवरून हात फिरवला. त्या हात फिरवण्यातून वडिलांच्या मनातील सर्व भावना व्यक्त झाल्या.